कशी डिमांड आहे या पेढ्याला? डिमांड खूप आहे सर या पेढ्याला. वाशिम जिल्ह्यामध्ये आणि अकोला जिल्ह्यामध्ये नावाजलेला पेढा आहे. विभागीय आयुक्त अमरावती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद वाशिम आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम शहरामध्ये 18 ते 20 मार्च दरम्यान विभागीय सरस प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले आहे. याच सरस प्रदर्शनीला वराडी जत्रा असं नाव देण्यात आलेलं आहे. वराडी जत्रा का तर पश्चिम विदर्भातील जे काही 5 जिल्हे आहेत वाशिम अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा या 5 जिल्ह्यातील महिलांनी उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थ असतील किंवा मग अनेक कलाकुसरीच्या वस्तूंचं इथं प्रदर्शन आहे. अनेक त्यांचे स्टॉल्स आहेत आणि या स्टॉलची प्रदर्शनी त्याबरोबरच विक्री देखील इथं आहे. म्हणून एकंदरीत या संपूर्ण प्रदर्शनीला जत्रेचं स्वरूप आल्यानं याला वराडी जत्रा असं म्हणता येईल. 100+ इथं महिला बचत गटांचे स्टॉल आहेत. माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता विदर्भातील अनेक फेमस जे काही व्यंजनं आहेत खाद्यपदार्थ आहेत त्यामध्ये पुरणपोळी असेल मटण मांडे असतील किंवा मग जे काही खारुड्या आरुड्या ह्या पापड्या ह्या दुर्मिळ होत चाललेल्या गोष्टी नवीन पिढीला कळाव्या यासाठी उमेदचा हा एक प्रयत्न आहे शासनाचा हा एक प्रयत्न आहे की जेणेकरून हे खाद्यपदार्थ या नवीन पिढीला समजावे. अनेक महिला माझ्यासोबत आहेत. तुम्ही कुठून आले ताई? भोगरी वाशिमचंच का तुम्ही? हो. तुम्ही साहित्य घेण्यासाठी आले आहेत का विक्री करता आलात? साहित्य घेण्यासाठी. घेण्यासाठी आलात. काय काय घेतलं? काहीच नाही घेतलं अजून. आम्ही सध्या कार्यक्रमच आहे. कारण काल पहिल्या दिवशीचं उद्घाटन झालं आणि पावसामुळे थोडा व्यत्यय जरी आला असला तरी मात्र दुसऱ्या दिवसापासून वराडी जत्रा जी उमेद असायला पाहिजे जो उत्साह असायला पाहिजे तो आजही कायम आहे. पावसाने जरी व्यत्यय आणला तरी महिलांचा महिला नारी शक्तीचा तो उत्साह अद्याप तरी कायमच आहे. तुम्ही तिथे पाहू शकता तिथे मटण मांडे मांड्याची जी काही कॉन्सेप्ट आहे मटण मांड्याचं तुम्ही पाहू शकता. हे एक इथं मडकं आहे मातीचं आणि याच्यावर याला मांडच म्हणतात का? कोणी गावचे तुम्ही? वाईगोड तालुका मानोरा. तालुका मानोरा. बरं कशाचं बनतो मांड? गावरान गव्हाचा. गावरान गव्हाचा. हो यात रवा मैदा मिक्स काहीच नाही आहे. गावरान गव्हाचा मांडा आहे. ओके. अजून याच्यापेक्षा मोठा पण बनतो का? आणि किती रुपयाला एक युक्त तुम्ही? 25 चा 1. 25 रुपयाला एक. हो. मटणासोबतच खावं लागतं? नाही रस आंब्याचा रस चिचोनी खीर चिचोनी चिंचायचं पाणी बासंती याच्यासोबत खाल्ले जाते. बरं कसा रिस्पॉन्स आहे कालपासून लोक घेतात केला? हो चांगला चालू आहे. ठीक आहे तर पाहू शकता विदर्भाची ही फेमस डिश म्हणता येईल मटण मांडे. आलं की पुरणपोळी सोबत देखील आपण याचं सेवन करू शकता. हळूहळू गर्दी इथं वाढलेली आहे मटण मांडण्याचा आस्वाद घेण्यासाठी अनेक लोकल डिशेस देखील इथे आहेत. उमेद अभियानातील ज्या काही महिला आहेत जे आपल्या कुटुंब सांभाळून काहीतरी जीवनामध्ये करू इच्छितात अशा महिलांना त्यांच्या व्यवसायाला काहीतरी उमेद मिळावी म्हणून हा प्रयत्न. तुमचं स्टॉल कुठचं आहे? पारडी असरा. आणि काय काय तुम्ही विकताय त्यात? बकऱ्याचं मटण पण विकतोय सर. अच्छा सोबत काय असतं त्याच्या? सोबत म्हणजे कांदा निंबू भाकरी त्याच्यासोबत राहते. आणि आसरापाडीचा स्टॉल आहे कराळे हा माझा मित्रच निघाला. शुभेच्छा तुम्हाला. काय म्हणतो रिस्पॉन्स पब्लिकचा? पब्लिकचा सर येत आहेत हळूहळू येत आहेत सर. आणि जनरली लोक खात नाहीत ना. बरं वराडी वत्रा वराडाचं काय फेमस आहे इथे? भाकर आहे ना. अजून ह्या झाल्या दुर्मिळ गोष्टी. अजून काही गोष्टी आपण पाहूयात ज्या ज्याला अस्सल वराडी चव आहे. कालपासून काही बरेचसे वाशिमकर मंडळी लहान मुले इथं या जत्रेत सहभागी झाले आहेत. हा एक छोटा मुलगा देखील आलेला आहे. काय घेतलं तू? हे काय आणि हे काय बेटा? रेवड्या. पण बऱ्याच मुलांना विदर्भाचा हा आपला खाद्यपदार्थ आहे माहित नाही. तू खाल्लं काय कधी? आता खाऊ त्यांनी तुम्ही तुला दिलं खायला काही? कसं लागते? याचं नाव काय? खारुड्या. काय म्हणतो याला? ठीक आहे तर नेमकं याच विदर्भीयन खाद्यपदार्थाची ओळख या नव्या पिढीला व्हावी यासाठी
ही वराडी जत्रा आहे, असे अनेक चिमुकले आहेत की ज्यांना हे पॉपकॉर्न वगैरे खातात, अजून काही कुरकुरे वगैरे खातात, मात्र हे जे ओरिजिनल आहे ज्याच्यामध्ये काही प्रथिनं आहेत, ज्यामध्ये काही व्हायटामिन्स आहेत जे आपल्या शरीरासाठी चांगले असतात, कारण की आपले पूर्वज हे सगळे खाद्यपदार्थ खायचे, मात्र आजच्या तरुण पिढीला हे माहीत नाही किंवा आजची आई देखील, ताई तुम्ही समोर या, तुम्ही घरी खवड्या बनवता का? नक्की बनवता, कशाचे असतात सांगा बरं? बाजरी। व्हेरी गुड, चला नक्की म्हणतात ताई शेतकऱ्याचेच मुलं आहे। नक्कीच नक्कीच, हे काय आहे? खजूर, खजूर आहे, खजूर आहे। मी पहिल्यांदाच पापणी म्हणतात, कापणी कापणी म्हणतात। काय असते त्यामध्ये? व्हिटॅमिन असते आणि आणि आपलं भर धान्यातून आहे हे भरड मायलेट मध्ये। हा मिलेट मधून। कोणतं गाव? मंगरुळपीर। हा नवीन सोनखास। आम्ही 10 महिला मिळून हे व्यवसाय करतो। तर मला सांगा, तुमच्याकडे जेवढे साहित्य आहे त्या सगळ्या साहित्यापैकी सगळ्यात जास्त तुमचं काय विकत आहे? इथं लोणचे। लोणचं? हा बीट लोणचे, कारले लोणचे, सीझनेबल लोणचे, आपले सीझनेबल लोणचे असतात। हा आणि त्याचा खालोखाल हे भरत खाण्यापासून आता नवीन व्यवसाय हे चालू केला आम्ही, बाजरीच्या कापण्या, शेंगदाणे लाडू, खस्ता पापडी, बाजरी। शंकर बाई असतात त्या हे म्हणजे आता कोणीच करत नाही, हे नवीन पद्धत आहे, समजा जुने लोक करत होते हे बाजरीपासून। चला शुभेच्छा तुम्हाला तुमच्या गटाला। अजून काही अंकुर गट, अजून काही बरेचसे गट इथे आहेत लोकल, या देखील कलाकुसरीच्या वस्तू इथे महिलांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या आहेत। हातानी बनवलेत ना? हा मोर आहे का? ठीक आहे। तर अशा अनेक ज्या हस्तकलेतून बनलेल्या वस्तू इथे आहेत त्या देखील आपण घेऊ शकता। दुसरा देखील इथे एक स्टॉल आहे, इथे देखील मला कुरड्या, पापड्या, शेवाया इथे मिळत आहेत। विशेष काय विदर्भाचं काय विशेष आहे आपल्या स्टॉलमध्ये? म्हटलं सर हे ढोकळा पीठ आहे आणि मी स्वतः तयार करते सर घरी, आणि या ढोकळ्यामध्ये स्पंज छान येतो आणि या उमेद अभियानातून सर आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळतो आणि आमच्या मालाची विक्री पण छान पद्धतीने होत आहे सर। धन्यवाद। काय म्हणतो ग्राहकाचा प्रतिसाद? ग्राहकाचा छान आहे सर, छान आहे ग्राहकाचा। आम्ही प्रभाग तराळ्यामधून आलेलो आहे, माझं नाव रुपाली शंकरराव बैसकार आणि मुक्काम पोस्ट पेडगाव, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम, इथून आली आहे। तुम्हाला धन्यवाद। येस, इथे शंकरपाळे आहेत, कोबरा लाडू आहेत। विदर्भाचं काय स्पेशल आयटम आहे आपल्या स्टॉल मध्ये? विदर्भाचं काय, मी खस्तापुरी बनवली ना घरगुती। आता हे तुम्ही स्टॉल मध्ये विकताय सध्या, आणि मग एरवी कुठे विकताय? घरी आमच्या गावात कंकरवाडी या गावामध्ये विकल्या जातो। कंकरवाडी? हो, रिसोड तालुका। विक्री होते साहित्य? हो विक्री होती ना। ठीक आहे वाशिमकरांनो, अजून एक दिवस म्हणजे उद्या सोमवारी संध्याकाळपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे। जर वातावरण चांगले अनुकूल असले तर पुढील काही दिवस हा एक्सटेंड देखील होऊ शकेल। तर या प्रदर्शनीचा तुम्ही नक्की आनंद घ्या, इथे या। हे साहित्य जे आपल्या महिलांनी बनवलेलं आहे, आपल्या बहिणींनी बनवलं, त्याला नक्की तुम्ही विकत घ्या आणि त्यांच्या व्यवसायाला एक उमेद मिळावी, झळाळी मिळावी म्हणून आपला थोडासा वाटा होऊ शकतो। तर वाशिम शहरातील या वराडी जत्रेमध्ये 100+ स्टॉल आहेत आणि बहुतांश ठिकाणी खाण्याचे पदार्थ विदर्भाच्या ज्या काही स्पेशल डिशेस आहेत, पुरणपोळी, मटण, मांडे, ठेसा भाकरी, झुणका भाकर, याचा सध्या लोक आस्वाद घेत आहेत। एवढंच नाही तर इथं लहान मुलांना खेळण्याची देखील व्यवस्था आहे, इथे पाहू शकता आहे जम्पिंग जपांग पण आहे आणि पाठीमागे देखील काही खेळण्याचे इन्स्ट्रुमेंट दिलेले आहेत। हळूहळू लोकांची गर्दी या पेंडॉलकडे वाढत आहे आणि पाऊस जर नसला तर सायंकाळी हा गर्दीचा आवाका जास्त वाढून नक्कीच महिलांच्या त्या उत्पादित मालाची विक्री होणार आहे। तर काय काय नेमकं साहित्य आहे या पेंडॉलमध्ये, या स्टॉलमध्ये आपण ते देखील जाणून घेऊयात। म्हणजे काय विदर्भाची विशेषता आहे या स्टॉल्समध्ये ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। कुठेही जाऊ नका, पाहत राहा वत्स गुलमलाई। तर विदर्भाचं काय प्रसिद्ध आहे हे आज तुम्हाला मी दाखवणार होतो। तर कापसीचा पेढा, अर्थात अकोल्याजवळचे गाव 17-18 किलोमीटर असलेलं, म्हणजे वाशिम अकोला जो रोड आहे, विदर्भ रोड लगतच ते गाव आहे, कापसीचा हा पेढा संपूर्ण वराडामध्ये फेमस आहे। दादा माझ्यासोबत आहेत, कशी डिमांड आहे या पेढ्याला?
डिमांड खूप आहे सर या पेढ्याला. वाशिम जिल्ह्यामध्ये आणि अकोला जिल्ह्यामध्ये नावाजलेला पेढा आहे. प्रत्येक घरामध्ये गेलेला पेढा आहे. तसे बाहेरचे लोक कुठलेही भेसळयुक्त पदार्थ खाण्यासाठी नाकारतात, पण हा पेढा असा की नावावर चालतो. याची काय विशेषता काय नेमकी अशी? सर बनवण्याची पद्धत वेगळी आहे आणि कुठल्याही प्रकारची भेसळ नाही आहे. नंतर पेढा म्हणलं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भेसळ केली जाते, केमिकल वापरले जाते, पण हा नैसर्गिक पद्धतीने बनवलेला आहे आणि प्युअर म्हशीच्या दुधापासून बनवलेला पेढा आहे सर. जनरल याच्यामध्ये भावामध्ये काय तफावत आहे? भावामध्ये तफावत काही नाही सर, सारखाच लागतो. फक्त बनवण्याची पद्धत वेगळी आहे आणि प्रॉफिट जास्त कमवण्याच्या उद्देशाने हॉटेलमध्ये जो पेढा राहतो तो जास्त भेसळयुक्त राहतो. कालपासून तुम्ही स्टॉल लावला इथं? हो सर. ग्राहकांचा काय म्हणतो प्रतिसाद? प्रसिद्ध सर चांगला आहे सर, प्रसिद्ध चांगला आहे सर. मला आजही पेढा कमी पडला तर मी परत कापशून पेढा परत मागवला आहे. कच्चा माल जो लागतो तुम्ही आणता समजा? हो सर. हो हो. तर मित्रांनो, तर हा स्टॉल आहे, स्टॉल क्रमांक 21. तर इथे तुम्ही या आणि हा कापशीचा पेढा देखील तुम्ही घेऊ शकता, नाहीतर अकोल्याला गेल्याशिवाय आपल्याला हा पेढा घेता येणार नाही. मात्र या स्टॉलमध्ये वराडी जत्रेमध्ये कापशीचा हा प्रसिद्ध पेढा, आपल्या वराडातील प्रसिद्ध पेढा आपल्याला घेता येईल. काही लहान मुले देखील या जत्रेमध्ये आलेले आहेत. तर जत्रेमध्ये काय काय घेतलं तुम्ही ताई? खूप काही काही घेतलं. बरं, हे काय सांग बरं मला जरा. खारोडी हे तळून खाला. तळून खाण लागते. कशाचं बनते? तुम्ही सांगितल्यावर सांगेलच ना ती. म्हणजे कशासाठी बनवलं तुला माहिती काय आहे आणि कधी बनवतात बरे? म्हणजे ह्या ग्रामीण भागातील मुली असल्यामुळे कदाचित यांना या खाद्यपदार्थाबद्दल माहिती आहे. काही शहरातील मंडळींना अजूनही नेमका हा काय प्रकार आहे हे माहिती नाही आहे. आणि याच संस्कृतीची माहिती या येणाऱ्या पिढीला व्हावी म्हणून शासनाचा हा उपक्रम. नुसतं महिलांच्या व्यवसायाला उमेद मिळावी म्हणून नाही, तर ही जी काही संस्कृती आहे आपली, येणारी जी पिढी आहे एक सक्षम व्हावी, यांना चांगले खाद्यपदार्थ मिळावेत, पौष्टिक अन्न मिळावं म्हणून हा एक शासनाचा उपक्रम आहे. आणि म्हणून अजून एक दिवस चालणाऱ्या या सरस प्रदर्शनीमध्ये आपण सहकुटुंब येऊन हे साहित्य विकत घ्यावे, जेणेकरून आपल्याला देखील चांगले खाद्यपदार्थ, पौष्टिक खाद्यपदार्थ मिळतील आणि महिलांच्या देखील व्यवसायाला थोडी चालना मिळेल. तर नक्की या वाशिमच्या या वराडी जत्रेमध्ये. 18 तारीख गेली पावसामध्ये, आज 19 तारीख आहे सायंकाळपर्यंत आणि उद्या 20 तारखेपर्यंत ही प्रदर्शनी चालणार आहे. तर नक्की सहकुटुंब सहपरिवार आपण इथे येऊन या मेजवानीचा, अनेक वेदर्बियन डिशेस तिथे अवेलेबल आहेत, मटण मांडे, पुरणपोळी, अजून बरेचसे काही, मला देखील त्याचे नावं माहीत नाहीत, पण तुम्ही इथे आल्यावर नक्कीच अनेक चविष्ट पदार्थ तुम्हाला विदर्भाच्या संस्कृतीचे चाखायला मिळणार आहेत. तर धन्यवाद. हा ब्लॉग कसा वाटला यावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून पोचवा. अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी वस्तुगुल मलावीला यूट्यूबवर सबस्क्राईब तर यूट्यूबवर फॉलो करा. हिंदू जर्नालिस्ट विकी डोंगरेसह वस्तुगुल मलावीसाठी राम धनगर, वाशिम.